पावसाळ्यात आम्ही जावं कुठून? त्रस्त गावकऱ्यांचा सरपंचांना प्रश्न. सरपंच उपसरपंच लक्ष देत नसल्याचे ग्रामस्थांचा आरोप. रामटेक तालुका अंतर्गत ग्रामपंचायत बोर्डा सराखा या हद्दीतील देवरी या गावात जाण्या येण्याच्या रस्त्यावर पावसाळ्यात चिखल निर्माण झाला असल्याने तेथील स्थानिक नागरिकांना येण्या जाण्यास कमालीची गैरसोय होत असल्याचे चित्र निदर्शनास येत आहे. या बाबतीत ग्रामस्थांनी बोर्डा येथील सरपंच उपसरपंच लक्ष देत नसल्याचा गंभीर आरोप केलेला आहे. बोर्डा ग्रामपंचायत हद्दीतील देवरी या गावात 29 ते 35 घरांचा समावेश आहे. गेल्या काही दिवस अगोदर देवरी येथे पाण्याच्या टाकीचे काम सुरू करण्यात आले होते. त्यावेळी नाली खोदून पाईप टाकण्यात आले होते. खोदण्यात आलेल्या नालीचं काम आजही अपूर्ण असून त्या नालीच्या मातीमुळे पावसाच्या पाण्याने येण्या जाण्याच्या रस्त्यावर चिखल निर्माण झालाय. त्यामुळे नागरिकांना येण्या जाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. देवरी परिसरात 3 बोरवेल असून तिन्ही बोरवेलचे पाणी पिण्यास अयोग्य आहे. मात्र पर्याय नसल्याने नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक असलेले पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी लाईटची व्यवस्था नाहीये. लहान मुलांना अंधारात घेऊन राहावं लागतं. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने अंधारात अनेक सरपटणारे प्राणी लपून बसतात. अशा वेळी एखादी न होणारी घटना घडली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. देवरी येथे वर्ष 2022-23 मध्ये मंजूर झालेल्या पाण्याच्या टाकीचे काम एकदम बोरवेल जवळ घेण्यात आल्याने टाकीसाठी करण्यात आलेल्या खड्ड्यात पावसाचे पूर्ण पाणी साचलेले आहे. यामुळे बोरवेल मध्ये दूषित पाणी येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. तसेच अंगणवाडी बाबतीत देखील मोठी समस्या देवरी येथे दिसत आहे. काही वर्ष अगोदर येथे अंगणवाडी मंजूर होऊन काम सुरू झाले होते. मात्र मध्यातच काम बंद करण्यात आले. यामुळे देवरी येथील लहान मुले अंगणवाडी येथील शिक्षणापासून वंचित असल्याचे निदर्शनास येत आहे. उद्भवलेल्या समस्येबद्दल ग्रामपंचायत बोर्डा येथील सरपंच उपसरपंच यांना सांगितले असता 2 दिवसात समस्या हल करून देतो असे अनेक दिवसांपासून बोलून मुद्दा डावलण्याचा प्रयत्न सुरू आहे. येथील नागरिकांनी वीज, शिक्षण, पिण्याचे पाणी व रस्ता या सोयी उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामपंचायत प्रशासन स्तरावर तसेच जिल्हा परिषद सदस्य संजय झाडे व आमदार आशिष जयस्वाल यांच्याकडे केली आहे. प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम सोबत पुढाकार समाचार, रामटेक, नागपूर.